धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिन होता. विविध संस्था संघटनांकडून या निमित्तानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. शानदार मिरवणुकाही निघाल्या. जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेकडूनही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, फौजदार चावडी, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, तसंच पप्पू गायकवाड यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून आम्ही पोलीस विभागाच्या वतीने 30 दिवस लेझिमच्या स्पर्धा, लेझिमच्या स्पर्धांना आपल्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. भरपूर मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि आपलं कौशल्य दाखवलं. मी नेहमी सांगत आलो आहे की डॉल्बी ही काही आपली परंपरा नाही. डॉल्बी हा राक्षस आहे आणि त्या राक्षसला गाडायचं असेल तर आपल्याला लेझिम आणि पारंपरिक वाद्य जे आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि आपण आता बघितलं की सगळ्या मंडळांच्या समोर 200-300 मुलांचे लेझिमचे पथक अत्यंत छानपणे आपला कथा आहेत. आणि आज दोन पथक सोलापूर शहरात चांगल्या पद्धतीने होतोय. इकडे देवी माताचे जागरण आणि त्यांचा उत्सव चालू आहे. इकडे आपण धम्मचक्र म्हणतो आज 65वा त्या निमित्ताने आज चांगल्या पद्धतीने शहरात हे सर्व मला असं वाटतं की हे शहर सर्वांनी हे जे काही श्रेय आहे तांबडे साहेबांना.